हाय फ्रेंड्स, जानवीज किचन मध्ये आपलं स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गुळांब्याची रेसिपी आणि यासोबतच मी साखरंबा पण कसा करायचा हे त्यामध्येच मी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण ह्या रेसिपीला आता सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम मी दोन तोतापुरी कैऱ्या स्वच्छ धुवून त्याची सालं काढून असा खिसून घेतलेला आहे। तर त्याचं खीस हा माझा एक मोठा बोल खीस झालेला आहे। तर ह्याच प्रकारे तुम्ही खीस पण करू शकता किंवा बारीक तुकडे करून पण तो ती कैरी तुम्ही घेऊ शकता किंवा त्याचे पातळ काप करून पण मध्यम आकाराचे तुम्ही घेऊ शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही प्रकारात हे घेतलं तरी चालतं, परंतु खीस घेतला तर लवकर तयार होते ही। तर आता पुढची प्रोसेस करूया आपण। मी इथं कढई ठेवलेली आहे गॅसवर, तर त्याच्यामध्ये मी हा खीस घालत आहे। तर एक हा बाऊलला एक बाऊल किस झाला आहे, तर त्याच प्रमाणात एक बाऊल गूळ घालतात, परंतु हा आंबा जास्त आंबट नसतो त्यामुळे मी गूळ थोडासा कमीच घेतलेला आहे। तर इथे मी किसून घेतलेला आहे गूळ, तर तो मी गूळ घालत आहे आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं। तर याच प्रकारे आपण साखरंबा पण करू शकतो, फक्त गुळाच्याऐवजी तुम्ही साखर घालायची आणि त्याचीही क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर तोतापुरी आंबा हा थोडासा कमी गोड कमी आंबट असतो, त्यामुळं मी गूळ थोडासा कमी घातलेला आहे त्यामध्ये। आणि ह्या आंब्याची गुळांब्याची चव खूप छान येते, तुम्ही नक्की गुळांबा साखरंबा दोन्हीही ट्राय करून बघा। तर आता हे छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं, जास्त वेळ लागत नाही। आपण खीस केलेला आहे कैरीचा, त्यामुळं त्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही। तर थोड्या वेळाने तुम्हाला कलरही चेंज झालेला दिसेल आणि थोडासा ट्रान्सपरंटपणा येतो कैरीच्या किसला, तर आता बघू शकताय। तर ह्या स्टेजला मी सुंठ पावडर आणि वेलची पावडर असे दोन्ही मी यामध्ये ॲड करणार आहे। तर साखर घालून मी सुंठ वाटून घेतली होती, ते एक चमचा घालणार आहे आणि त्याचप्रकारे वेलची पण मी साखर घालूनच वाटून घेते, जेणेकरून छान वाटलं जातं ते। तर तेही मी एक चमचा घालत आहे। तर गुळांब्यासाठी खास तुम्ही सुंठपूड वापरा आणि वेलचीपूड ही मी यामध्ये वापरली आहे आणि वेलचीपूड ही फक्त तुम्ही साखरंब्यासाठी वापरू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दोन्ही वापरू शकता, परंतु शक्यतो असं करतात, खूप छान टेस्ट येते। आता बघू शकताय की आपला आंबा जवळपास तयार झालेला आहे गुळांबा। तर हा मी एका बाऊलमध्ये काढून घेते, बघू शकताय किती सुंदर गुळांबा तयार झालेला आहे आणि याची टेस्ट पण तेवढीच यम्मी लागते। तर तुम्ही याच प्रकारे साखरंबा पण करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग।